लाखों दर्शकों का भरोसेमंद न्यूज चैनल R9 भारत। महाराष्ट्र राज्य मार्ग स्वर्गीय विद्युत कर्मचारी संगठन के तरफ से महावितरण, महापारेषण, महानिर्मिति ये तीनों कंपनी के मांग के लिए आज पुणे रास्ता पेठ में आंदोलन हुआ। केंद्रीय अध्यक्ष संजय घोटके साहेब के नेतृत्व में निषेध हुआ और मंगलवार 11 अक्टूबर 2022 में तीनों कंपनी के सामने आंदोलन करने का इशारा केंद्रीय अध्यक्ष संजय घोटके ने दिया है। उनके साथ केंद्रीय उपाध्यक्ष किशोर आहिवाले, पुणे परिमंडल के अध्यक्ष पंडित दांडगे, परिमंडल सचिव शिवलिंग बोरे, रमेश कांबले, सुनील संकपाल, गणेश मुरकुरे, मनोज सूर्यवंशी, विजय पवार, गोकुल तिलेकर, मेघा कलशे, कीर्ति सानप, सुमेचा नागर गोजे, निकिमा गलितकर, मंजुषा सूर्यवंशी, स्वाति वसेकर सभी पदाधिकारी भारी संख्या से मौजूद थे। इसका अलावा R9 भारत नेशनल न्यूज के रिपोर्टर संदीप धेबड़े से बातचीत करके बताया है। जोर जोर से अल्लाह बोल, एक होके अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, बोल मेरी बहन। अच्छा, या प्रचंड द्वार सुविधा उपस्थित अकेले संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष सन्माननीय किशोरजी आहिवाले साहेब, सन्माननीय रमेशजी कांबळे साहेब, या वितरण परिमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय पंडितजी दांडगे साहेब, महापारेषणचे सचिव गणेशजी मुरकुटे साहेब, महावितरणचे परिमंडळाचे सचिव गोरे साहेब, आणि आवर्जून या द्वार सभेला उपस्थित असलेले महावितरण महापारेषण मधील सर्व अधिकारी कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या द्वार सभेला उपस्थित झालात त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देतो। मित्रांनो, गेल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कम्युनिकेशन होत नव्हतं, आपल्याला द्वार सभेच्या माध्यमातून जे काही प्रश्न मांडायचे होते ते मांडता येत नव्हते, आणि म्हणून आम्ही 27 ऑगस्टला ज्या काही तिन्ही कंपन्यांमधील जे कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, मग तो मागासवर्गीयांचा अनुशेष असेल किंवा कर्मचाऱ्यांचे जे इतर प्रश्न असतील, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सविस्तर आम्ही चर्चा केली। आणि ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की इतर संघटनांचे पदाधिकारी कुठेतरी आपले बिल 2022 साठी आंदोलन करतायत, आंदोलन काय करतायत, काळ्या फिती लावून, काळ्या फितीला कोण सगळे आखे काळे कपडे घातले तरी पण हे प्रशासन तुमच्याकडे बघणार नाही। परंतु महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जो आज आपण द्वार सभेच्या माध्यमातून पुणे येथे नसता सर्व महाराष्ट्रामध्ये महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरणच्या सर्व द्वार सभेला सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये आज गर्दी होत आहे, आणि तो आपला आपण आपला शासनाचा निषेध व्यक्त करतोय। आपण बघितलं असेल हे केंद्र शासन आल्यानंतर जवळपास 26 कंपन्या ज्या शासकीय कंपन्या होत्या त्यांना प्रायव्हेटाईज केलं, आणि कोणीतरी 2 लोक अदानी असेल, अंबानी असेल, यांच्याच नावाने ह्या कंपन्या होत आहेत, आणि तोच घाट आता आपल्या ह्या 3 कंपन्यांमध्ये सुरू आहे। बिल 2022 येत आहे, बाकीच्या आपल्या सर्व संघटनांनी कृती समितीच्या माध्यमातून 6 तारखेला नोटीस दिली आणि 7 तारखेला आंदोलन करताय। अरे बाबांनो, 14 दिवसाची आधी नोटीस द्यावी लागते, आणि आपल्यामध्ये सुद्धा काही महाभाग बसतात की आपल्याला त्या कृती समितीपर्यंत कृती समितीमध्ये गेलं पाहिजे। अरे बाबांनो, तो हा इलिगल संप झाला असता आणि आपल्या लोकांवर ॲक्शन झाली असती, आणि म्हणून आम्ही जे काही संघटनात्मक जे काही निर्णायक आपल्याला